पाहुयात बुलडाणा जिल्ह्यातील टॉप 10 न्यूज। बुलडाणात मुसळधार पाऊस, नांदुरा तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी। अनेक गावांचा नांदुरा शहराशी संपर्क तुटला, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। रेल्वेच्या धडकेत मोटार सायकल स्वार ठार, शेगाव तालुक्यातली घटना। गणेश सिंग राजपूत यांची मोताळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। नांदुरा तालुक्यातील लोणावळी, खळदगाव, पिपळखुटा आणि इतर गावात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार राजेश एकडे यांनी दिल्या तात्काळ मदत करण्याच्या प्रशासनाला सूचना। गाय चोरताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, शेगाव तालुक्यातील चिंचोली गावातली ही घटना। चलती है गाडी निकलता है दूर, आमदार संजय गायकवाड गुलाब काकुळी। 80 वर्षाच्या म्हातारीनं केले आमदार संजय गायकवाड यांचं तोंड भरून कौतुक। 9,26,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचं आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते मतदारसंघात भूमिपूजन संपन्न। खामगावचा आठवडी बाजार गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे गुरुवारऐवजी भरणार शुक्रवारी। चिखली येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात अन्नातून झाली मुलींना विषबाधा, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल,